चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आज आपण बघणार आहोत ओंकाराचं डिटेल ध्यान. कारण आपण बघितलं की ओंकार जप आणि ओंकार साधना आणि ओंकार ध्यान यात फरक आहे. आणि हे आपण समजून घेऊन एक एक स्टेप आपल्याला अहेड जायचं आहे. तर याच्यामध्ये आपण बघितलं की सुवर्णयुगात असेंड होण्यासाठी ओंकार साधना का व कशी करायची हे आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं आहे. त्याचं रेकॉर्डिंग विहंगम यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे, ते सर्वांनी बघायचं आहे. कारण फार महत्त्वाचा विषय त्यात डिस्कस केलेला आहे आणि सुलक्षणा मॅडमनी तर खूप छान कमेंट दिली आहे. आणि ती पण कमेंट वाचा, म्हणजे सारच त्यांनी सगळ्या सेशनचा आणि वेगळं पण काय आहे आपल्या विहंगमच्या कार्यक्रमामध्ये ओंकार ध्यानाच्या ते सांगितलं आहे. आणि मॅडमना मी म्हणेल मला कॉपी नाही करता आलं, तुम्हाला कॉपी करता आलं, ते एक दोन करेक्शन आहेत त्याच्यात, ते करून ओंकारच्या साधनाचा जो आपला क्लासचा ग्रुप आहे त्यावर पण पोस्ट करा आणि सगळ्यांनी ते वाचा, कारण सार आहे त्याच्यात. तर आपण हे सगळं बघितलं की आता सुवर्णयुग सुरू झालेला आहे ऑलरेडी, आणि हा काही पिरियड लगेच एका वर्षात युग बदलतं असं नाही, बऱ्याच वर्षांचा हा पिरियड असतो. हळूहळू हळू टप्पे होत जातात आणि सुवर्णयुगात आपल्याला दुःख काही राहणार नाहीये, आजार काही राहणार नाही. आजार तर आताच तुम्हाला सांगितलंय की ऊर्जा एवढी सुंदर येते की आपण काही ठरवलं तर आपण निरोगी निरामय नित्यानंदी होणार आहोत. तर याच्यामध्ये सुवर्णयुग सुरू झालेला आहे, पण या सुवर्णयुगात ओंकार साधना का व कशी करायची ते आपण बघतोय. हे समजून घेतलं तर नवीन युगासाठी आपली तयारी होणार आहे. मागच्या बिलकुल जशा परंपरा आहेत त्या परंपरेनी जर आपण केलं तर खूप वेळ लागणार आहे आपल्याला. कारण मागच्या ज्या काही पद्धती होत्या, बिलीफ थेरपीज होत्या, जे काही आपलं लिहून ठेवलेलं आहे ते आपण बघतो आता वेगळं वेगळं. त्याला दृष्टिकोन एक ॲटिट्यूड येत चाललेला आहे, ओपन होतंय, आपल्याला कळतंय, मायाजाळ फाटतंय. तसं आपलं ह्या ज्या काही आपल्या साधना पूर्ण वेदात लिहिलेल्या आहेत, ग्रंथात लिहिल्या आहेत, या आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजून केल्या पाहिजेत. हे आकलन आता व्हायला लागले आणि माझं जे आकलन आहे त्या आकलनाने मी कुठंही कॉपी करत नाही. कालचं सेशन पूर्ण शैलजा मॅडमने मला जे पुस्तक दिलं त्या पुस्तकावर आधारित आहे, मंडलिक मॅडमचं आहे, त्या पौर्णिमा मॅडमचं, तर ते मी वाचन केलं आणि त्याच्यानंतर माझा सगळा सार काल मी तुम्हाला मांडला. तो पण सार जसाच्या तसा नाही मांडला की त्यातले पॉइंट लिहिले तुम्हाला सांगितले, त्याचं सगळं मला जे काही आज ग्रास्पिंग झालं, आकलन झालं, ते आकलनाचं कॉम्बिनेशन देऊन मी तुम्हाला पुढं मांडलेलं आहे. आणि हेच इनोव्हेशन माझं सतत चालू असतं आणि या इनोव्हेटिव्ह ध्यान पद्धती आपण करत आहोत. नुसतं सेशनच आपलं रिसर्च बेस नाहीये, तर पूर्ण ध्यानाचे प्रकार, ध्यानाचे व्हिडिओ हे आपले रिसर्च बेस आहेत. आणि त्यामुळे तुमचं जे काही अनुभव आहे, तुम्हाला तर काल दोन तीन साधकांनी लगेच सांगितलं की पाण्याला व्हायब्रेशन्स येत आहेत. म्यूट करा ना आवाज, म्यूट करा, कोणाचा आवाज येतोय? शीतल तरोटे, स्नेहल तत्कुटे, दुर्गा पुराणी. तिला सांगून तर ना आता मी थोडंसं ज्यांचे आवाज येतील ना त्यांना रिमूव्ह करणार आहे, बरं का? कारण काल पण खूप त्रास झालेला आहे रेकॉर्डिंग मध्ये. तुम्ही कालचं रेकॉर्डिंग ऐका आणि ज्यांचा ज्यांचा त्रास आलाय त्यांनी मला क्षमा मागा. खूप डिस्टर्बन्स काल दिलेला आहे तुम्ही, खूप अगदी प्रेमाने वागून उपयोग नसतो अशा लोकांपुढे. आणि हे काळजी घ्याच तुम्ही, अनम्यूट होताय, व्हिडिओ काही सुरू होत आहेत, कृपा करून, नाही तर मी आज मी रिमूव्ह करेन. तर याच्यामध्ये तुम्हाला ते व्हिडिओ तर ऐकाच ऐका, बघा तुमचं रेकॉर्डिंग, तुमचा डिस्टर्बन्स किती वेळ झाला, एकेकाचं नाव घेऊन मी सांगतेय, तरी किती वेळ तुम्ही ते ऐकलेलं नाही तेही बघा. आणि मग तुमची नावं मी का सारखी घेत असते ग्रुपवर काही बोलताना तेही बघा. आता मी नावं घेत नाही रेकॉर्डिंग चाललंय म्हणून, पण तीच नावं तुम्ही पण बाकीच्यांनी बघा कोणाचा तो आवाज आहे. मी म्हणतीये त्यांची नावं घेऊन आणि त्यांनी किती वेळाने व्हिडिओ बंद केला ते सगळ्यांनी बघा, मग का त्यांच्या नावाने माझं बोलणं चालू असतं ते पण कळेल तुम्हाला. तर या ऊर्जा आहेत तुमच्या, ऊर्जा डिस्टर्बन्स करणाऱ्या, इतकं अमूल्य सगळं चाललेलं असतं.
आणि याच्यामध्ये आपण जे बघतो ते रिसर्च बेस्ड सगळे आपले ध्यान प्रकार आहेत, त्यामुळे अनुभव सांगणं गरजेचं आहे, कारण माझ्या रिसर्चचे परिणाम काय आहेत ते मला बघणं गरजेचं असतं. आणि याच्यामध्ये काल 3-4 साधकांनी लगेच सांगितलं की बाबा ओंकार आणि पाण्यावर शक्ती निर्माण झाली, ती फील होतीये, याचा अर्थ तुमची चेतना वाढलीये, की तुम्हाला ते जाणवतंय. हे मी बोलले, मला काही आनंद झाला नाही, कारण मला माहितीच आहे, पण तुम्ही सांगितलं याचा मला आनंद झाला की तुमची चेतनेची लेवल तुम्ही हायर झालेली दाखवली सरोजिनी मॅडमनी, श्रद्धा मॅडमनी. ह्या आनंदाचं मला ते होतं की तुम्ही स्टेप हायर गेलायत, चेतना वाढली, सगळं आपलं चेतनाचीच प्रगती आहे. तर याच्यामध्ये आपण हे सगळं काल बघितलं थोडंसं की ओंकार जप, ओंकार स्तवन, ओंकाराचा जो आवाज आहे त्याच्यापासून आपण साधनेकडे उपासनेकडे कसं जायचं, उपासना केव्हा म्हणतो. आणि मला बरेच साधक म्हणत होते, नाही नाही ओंकाराची दीक्षा देणारे आम्हाला कोणीतरी सांगा. मग काय फरक असतो, आज जो आपण क्लास चालवतो ओंकाराचा क्लास आणि ओंकाराची दीक्षा घेणे आणि ओंकाराची उपासना करणे, यातला काल फरक तुम्हाला कळला. आणि दीक्षेची गरज नाही आहे आता आपल्याला, कारण इथे गुरु आपणच आपला आहोत, आणि आपल्याला एझोटेरिक सपोर्ट जो आहे तो आपला गुरु आहे, जो काही शिव म्हणतो आपण तो ब्रह्मांडातनं, ती ऊर्जाच आपल्याला गाईड खूप छान करतीये. काल मी त्याला धन्यवाद पण दिले. आणि हा गुरु एवढा सर्वश्रेष्ठ गुरु असताना आपल्याला काही दीक्षा घ्यायची गरज नाही, ओंकाराची दीक्षा आपल्याला कळले, ओंकार उपासना कशी करायची. आणि म्हणूनच आता या ओंकार उपासनेची संकल्प आज फिरायची, आज प्रतिपदा होती आहे सुद्धा, अजूनही त्या पावर्स असतातच थोड्या फार, तुम्ही ते लिहा, लिस्ट करा. म्हणून हे घाईघाईनी बघा आज किती कार्यक्रम लॉन्च झाले, आणि तुम्ही मागचे रेकॉर्ड बघा, प्रतिपदेलाच लॉन्च होतात. जरी मला फ्लायर करायला वेळ मिळाला नाही तरी माझ्या डायरीत त्याच वेळेला भराभरा मला ऊर्जा गाईड करते, हे करायचे ते करायचे. आज शिवसूर्योदय शास्त्राचा क्लास लॉन्च झाला, त्या ऊर्जेने गाईड केले. कसं झालं काल मला सांगावंसं वाटलं नाही वेळ, काल मला मिटिंगही घ्यावीशी वाटली नाही, माझं मलाही माहिती नव्हतं काय झालं ते. मी पण नाही उठले सकाळी, किती छान आपले चांगले सिन्सिअर साधक उठले नाही, का असं झालं, ऊर्जा काय माहिती काय होती ती. पण मग मी ज्या वेळेला उशिरा उठले, विचार केला, असं का झालं बरं शिवसर्वोदय संकल्पाच्या बाबतीत. आणि मग मला लगेच आलं की शिवसर्वोदय शास्त्र क्लास पिरॅमिड मध्ये, आणि लगेचच मी मेसेज टाकला आधी, मग लगेच फ्लायरही केलं प्रतिपदा झाल्यावर. बघताय तुम्ही हे सगळं, तर ऊर्जा अशी आपल्याला गाईड करतेय, आणि खूप अमूल्य साधक तिथे येणार आहेत, खूप अमूल्य फायदा होणार आहे. शिवसरोदय शास्त्र जे करतील ना, आता पिरॅमिडला गुरु पौर्णिमेची ऊर्जा आहे, पौर्णिमा ध्यान होणार आहे, आणि ओंकार पण करायचे आपलं, राहिलं ते बघा, आता आठवलं, लगेच लगेच दिलं बघा ऊर्जेने, ओंकारही घ्या तिथे. आणि फ्लायर मध्ये आलेलं नाही, प्रूफ घ्या, प्रूफ कसं असतं ते, लगेच ओंकार तिथे करूयात. तर ठीक आहे, तर आता हे जे आपण कालपर्यंत केलं की उपासना आपल्याला समजली, आणि ध्यानावरही मी थोडं बोलले, पण मला आता ध्यानातलं बरस आपले ध्यान कसे डिझाईन झाले ते सांगायचे. काल मी सांगितलं 10 व्हिडिओ आहेत सुदर्शन पिरामिडच्या युट्यूबवर, आणि ध्यानावर पण मी बोलले, म्हणजे गुंजन आणि जप पासून उपासनेला कसं यायचं, उपासनेपासून ओंकार ध्यान कसं करायचं, मग कसा मोक्ष ध्यान समाधीकडे नेणार आहे, मोक्ष मिळणार आहे, हे थोडंसं मला खूप डिटेल आजही नाही कव्हर होणार आहे, अजून ह्याच्या पुढे मी बोलणारच आहे डेप्थ मध्ये, कारण आपल्याला सगळं ब्रेन, आपल्याला डीएनए आरएनए पेशी पेशी पर्यंत जायचंय. आणि म्हणून आज थोडंसं एक जनरल इंट्रोडक्शन होणार आहे ब्रेनची, की ओंकार आणि ब्रेनवर काय होतं, आणि दैवी ऊर्जा आपण जे म्हणतो की फेमिनाईन एनर्जी आपल्याला आता घ्यायची, आपलं असेन्शन केव्हा होणार आहे, आपण हायर आयामात केव्हा जाणार आहोत, आपलं जे काही तत्व आहे त्यात बिघाड झालाय, आपण पुरुषी वागतोय, पुरुषही पुरुषीच वागतायत, म्हणजे स्त्री तत्व फेमिनाईन तत्व आपल्या ह्याच्यात कमी झालेले. ते पुढे सगळं सांगेल तुम्हाला, कुठला चक्रा फेमिनाईन, कुठला चक्रा हे मस्क्युलाईन, ऍक्च्युअली ह्याचा काय अर्थ आहे, काय ते लैंगिक वगैरे काही नाहीये तसं, हे सगळं मी तुम्हाला नंतर नंतर सांगेल, आधी तत्व. आणि मग हे तर शिवसरोदय शास्त्रात खूपच छान आहे की नाडावी नाडी म्हणजे काय असते, चंद्रनाडी म्हणजे स्त्री असते तत्व, इकडं आपलं पुरुष तत्व, मग त्याचा मिलाप झाला म्हणजे ही शक्ती शिवशक्तीचा मिलाप, हे सगळं खूपच सुंदर आहे शिवसरोदय शास्त्र. तर याच्यामध्ये
आता ध्यान प्रकार जे डिझाईन केले त्यांनी आपल्याला दैवी ऊर्जा कशी घेता येणार आहे, स्त्री तत्व कसं मिळणार आहे आणि कसे फायदे होणार आहेत ब्रेनला सुद्धा. ओंकाराने ब्रेनवर फायदे होतात हे काही नवीन नाहीये, पण आजच्या युग परिवर्तनामध्ये काय आपल्याला हे सगळं काय झालेलं आहे, उपासना वगैरे. आज मी ध्यानावर बोलणार आहे, ध्यानाच्या चार अवस्था सांगितल्या, त्यावर एक सेशन घेणार आहे खास मंडोकोपनिषदाप्रमाणे. आपण हे ध्यान डिझाईन केले त्याच्यावर अजून खूप बोलायचंय. आता नुसतं म्हणजे हे बोलून झालंय, जुन्या साधकांना माहिती आहे चेतने पलीकडील शून्य अवस्था आपल्याला जायची. तर आपण हे बघितलं की ध्यान म्हणजे, आता हे मला थोडंसं डिटेल बोलायचंय की आपण बघितलं अ लॉन्ग उ लॉन्ग म दीर्घ हे ध्यान प्रकार डिझाईन करून झाले. आपल्याला ते म्हणायचे आहेत ओंकार क्लासमध्ये मागच्या वेळेला म्हणून झालेले आहेत, आता यावेळेलाही म्हणायचेत. म्हणून ही थोडीशी नवीन साधकांसाठी खटाटोप आहे. आणि त्याचबरोबर अजून आपल्या जुन्या जे काही विहंगम कम्युनिटीला जोडले त्यांना एक अपॉर्च्युनिटी की या आणि बघा, अजूनही जुलैला जॉईन व्हा. कारण जानेवारीपासून जसं हे सगळं प्रकार सुरू केले तसं आता जुलैपासून अजून वन स्टेप बाहेर जाणार आहे आपण. आणि ही जेव्हा जेव्हा नवीन चढायची स्टेप सुरू होते, शिखर चढायची सुरुवात होते, त्याला सगळ्यांना मी जागृत करते या 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 या. तसं मी सगळ्यांना अपील करते की तुम्ही ओमकार क्लासला या या जुलैच्या. खूप चढण्याचा आपलं सुरू होणार आहे प्रवास, एक स्टेप आहे ते समजून घ्या. समजून तरी घ्या ज्ञान, एक महिना तरी करा, पुढे जमलं कंटिन्यू करा, नाही तर नका करू. हा जुलै महिना ओमकाराचा वेगळा असणार आहे आणि म्हणून हे परत सगळ्यांना ओपन करते मी, बोलवते याच्यासाठी की जागे व्हा. आता तरी काय आपलं चाललंय, आपल्या काही इथे ट्रिखानी चाललंय तसं मुळीच नाहीये. तर ह्यामध्ये एक चांगल्या साधकांनाही मी आज सांगितलंय की तुम्ही जॉईन व्हावं. आणि मागं मला भरपूर जेवढे मला साधक वाटत होते त्यापैकी जवळजवळ निम्मे साधक तरी जॉईन झाले जानेवारीत, माझ्या रिक्वेस्ट केले मी त्यावेळेला. तसं आता मी सगळ्यांना रिक्वेस्ट नाही करत, सगळ्यांना म्हणतीये की तुम्हाला जर ड्रास्टिक सगळे बदल हवे असतील तर जुलै महिन्याचा ओंकार साधना क्लास करा. खूप अद्भुत नॉलेज तर मिळणार आहे आणि सराव पण मिळणार आहे. तर याच्यामध्ये आता ध्यानातून, जपातून, उपासना उपासनेतून ध्यान धारणा आपण कसं स्वीकारायचे ते मी आज बोलते. करतोच ऍक्च्युअली, पण त्याचं सायन्स डिटेल जास्त सांगते. तर ज्या वेळेला आपण अ लॉन्ग म्हणतो, आपण जेव्हा ओंकार म्हणायला लागतो अ म्हणत नाहीये मी, सेपरेट तो म्हणा, ते काही चुकीचं नाहीये, चुकीचं काहीच नसतं. आपण आपल्यावर प्रयोग करायचा असतो आणि आपल्याला काय जास्त फायदा येतो ते बघायचं असतं, कारण लिटरेचर रेफरन्स दोन्ही म्हणतं. त्यामुळे आपण दोन्ही हे सगळं मी सांगितलं. मला भावतो ओमच भावतो, मला ओम भावत नाही कारण मला लॉजिकली पटले ती अक्षरं नाहीयेत. पण ते दीर्घ म्हणण्याचे काय फायदे, शैलजा मॅडमनी सांगितले तसं मी डीप अभ्यास केला. आणि त्या मला काल फोन करून म्हणत होत्या, सकाळी त्यांनी मला फोन केला, मला वेळही नव्हता. मग सकाळी म्हटलं कशाला केलता, तर म्हणे मला हेच सगळं सांगायचं राहिलं. एका तासात शक्य नाही, काय काय सांगणार आहे, मला तरी 1.5 तास घेऊन काय झालं सांगणं, सगळं नाहीच होत. पण त्या म्हणे मी सगळे हे केलेले आहेत प्रयोग, म्हटलं म्हणून तर एकदा बोलणं झालं, म्हणून तर मी हे सगळं अभ्यास करून व्हिडिओ केले. एक वाक्य जरी त्या बोलल्या तरी मला पुरेसं असतं माहिती, कारण लगेच त्यांचे पण प्रॅक्टिकल अनुभव आणि माझं सगळं लॉजिक मी ओतते त्याच्यात. तर अ ज्या वेळेला आपण म्हणायला सुरुवात करतो, ओम मधला साधा लॉन्ग बिंग जाऊ देत, तुम्हाला 2 3 5 सांगितले ही सुरुवात आहे. 2 सेकंद अ आणि ओ 3 सेकंद आणि 5 सेकंद म, असं आपला सुरुवात. कारण मच काही लोकांना म्हणत नाही, अजून 10 सेकंद ओमकार होत नाही कोणाचा. तर इथे आपण ज्या वेळेला अ म्हणायला लागतो आपण बीटामध्ये असतो. आता जागृत अवस्था आहे आपली बीटामध्ये, बीटा वेव्ज असतात ब्रेनच्या. पण ज्या वेळेला अ किंवा ओ म्हणायला लागतो तर त्यावेळेला लगेच ब्रेन वेव्ज बदलायला सुरुवात होते. आणि मग ज्या वेळेला ऊ म्हणायला लागतो, म्हणजे मी थोडक्यात असं सांगेल की अ लॉन्ग आपल्याला थोडासा चेंज ओवर देतो बीटा वेव्ज पासून अल्फा, बीटा वेव्ज कमी व्हायला लागतात. आता ऊ लॉन्ग ज्या वेळेला आपण म्हणू ना, म्हणजे तुमच्या निकडीप्रमाणे तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे प्रत्येक ओंकार म्हणायला लागा. इथे काही ट्रायल करायची गरज नाहीये, मला काही चांगलंय मी सांगतेय ना. स्पाइनचे प्रॉब्लेम तर अ लॉन्ग म्हणा, मटेरियलिस्टिक हवे, संसारातले फायदे हवे, दुसरा बदलायचा आहे, हा बदलायचा आहे, मी बदलायची आहे, व्हायब्रेशन्स तयार करायचे आहेत, अ दीर्घ म्हणा, उ दीर्घ म्हणा,
लगेच मला कशाला मस्तकाला जायचं, प्रॉब्लेम नसतील तर मग तुम्हाला जे वाटतंय ते आधी करा. मग ऑल ऑन तुम्ही म्हणायला गेलात तर ड्रास्टिकली तुमच्या ब्रेन वेव्स रिड्यूस होणार आहेत. ऊ ज्या वेळेला लॉन्ग म्हणणार आहे त्यावेळेला अल्फा मध्ये जाणार आहे ब्रेन. आणि अल्फा मध्ये तुम्हाला सांगितलं, अल्फा वेव फ्रिक्वेन्सी विज्युअलायझेशन टेक्निकला आपण वापरतो, आपल्याला काही मॅनिफेस्ट करायचे हवे तर लगेच अल्फा मध्ये ब्रेन नेतो. ब्रेन अल्फा मध्ये कसा न्यायचा ते सगळं एक्झरसाइज आहेत आयुष्य बदलाचा अत्याधुनिक शास्त्र भाग एक वेबसाईट वर. सगळ्या नवीन लोकांनी तो करायला पाहिजे, जीवनाच्या क्षणाक्षणाला त्यात सायन्स वापरलंय, त्याच्यात सगळे टेक्निक्स आहेत ते केले पाहिजेत. म्हणजे या प्रत्येक ध्यानात जर केलं तर मला नाही वाटत की काय आयुष्यात राहतं मिळवायचं. तर हा झाला अ लॉन्ग. आणि उ लॉन्ग मध्ये आपण अल्फा मध्ये जाणारे ऑटोमॅटिक, जे आपण लिफ्ट एक्झरसाइज करत होतो 10 मिनिटाची, उकडे उलटे आकडे काय म्हणत होतो ओकलर्स, हे इथे ओंकाराचा उ लॉन्ग म्हटलं की गेलो अल्फा मध्ये. आणि उ लॉन्ग म्हणून ओंकार म्हणान की लगेच व्हिज्युअलायझेशन, तुम्हाला सांगितलं आयुष्याचा पिक्चर करा, सिनेमा तयार करा, लगेच तो बघून घ्या. आता म दीर्घ म्हणतो त्यावेळेला थीटा मध्ये जातो. आणि थीटाचे तर चमत्कार आहे, ते पुढच्या पुढच्या सेशनला कधीतरी येईल. तर थीटा मध्ये जर म लॉन्ग म्हटलं तर काय होणार आहे ते पुढे, आता आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही, स्टेप बाय स्टेप जाऊ. पण म दीर्घाने तुम्हाला सांगितले मेंदूला सगळे प्रॉब्लेम्स आपले जे काही आहेत शांती मिळती, सुंदर आपण आध्यात्मिक विकासाकडे जातो आणि आपल्या मोक्ष पावन असेन्शन ह्याकडे जातो. पण तूर्त शरीर दुखलंय, संसारात अडकलंय, ते ओ आणि उलंग म्हणणं जास्त श्रेयस्कर आहे. आता काल एक वाक्य म्हटले की झोपण्यासाठी ओंकार म्हणू नये, कारण तुम्ही चर्चा चालवली आहे की झोप फार छान येते, झोप फार छान येते. हे बघा, जो विचार मनात येणार आहे तेवढंच फक्त मिळणार आहे, लक्षात घ्या. मी आता वाक्य थोडंच चव लावलंय त्याला. आतापर्यंत म्हणत होता जो विचार आहे तेच मिळणार आहे, जो विचार करणार तेच मिळणार आहे. आता मी वाक्याला चव लावलाय, याचा अर्थ जो विचार करणार आहे फक्त तेवढंच मिळणार आहे. मला झोप छान येते म्हणजे झोपच मिळणार आहे, बाकी काय मिळणारच नाही. वाक्य कॉन्शियसली पेरायचं. आता फायदे लिहिताना व्यवस्थित येत नाही, 80% लोक चुकीचे लिहितायत. प्रश्न विचारला होता सकाळी उठण्याने काय फायदे, त्याच्यात बाकीचं काही भेसळ करायची गरज नव्हती, मला फक्त सकाळच्या वेळेचा फायदा हवा होता, कारण मी आता सांगणार आहे ब्रह्ममुहूर्तावर बोलणार आहे. तर हे झालं अ लॉन्ग उ लॉन्ग म लॉन्ग. आता लक्षात घ्या, मग आता मी सांगितलं ध्यान म्हणजे काय, आता आपल्याला सगळं मर्ज करायचे. तुम्हाला जे आवडतं ते करा, ओंकाराच्या आकाराला फोकस करा, रंगाला फोकस करा, तुम्ही कुठलाही ओंकार काढून ठेवा, मोबाईल मध्ये घाला किंवा मनामध्ये तो साठवून ठेवा. त्याचं सुद्धा मी पिरॅमिड मध्ये दाखवलं, पिरॅमिड मध्ये जो ओंकार आहे त्याची किती निगेटिव्ह ऊर्जा आहे ती मी दाखवली. मग पॉझिटिव्ह ऊर्जा कुठल्या ओंकाराच्या ह्यानी येते ते पण मी, म्हणजे सगळंच काही चांगलं असतं असं नाही. पिरॅमिड कुठेही ठेवला तर काही पॉझिटिव्ह ऊर्जा येणार आहे असं नाहीये, निगेटिव्ह तर निगेटिव्ह वाटणार आहे. मग ओंकाराचं हे माझं एक्सपेरिमेंटेशन आहे, जो ओंकार तिथे आता काढते तो पिरॅमिड मध्ये ठेवलेला, तर ते निगेटिव्ह ऊर्जा दाखवते त्या ओंकाराची. हे पण सिलेक्ट करा तुम्ही, मोबाईलवर स्क्रीनशॉट घ्या ओंकार, बघा ऊर्जा, दुसरा घ्या ऊर्जा बघा, असं करून तुम्हाला जो जास्त अपील होतो, जो जास्त ऊर्जा येतो तो डोक्यात ठेवा, साठवतो. आणि मग याच्यामध्ये हे रंगाशी ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थ भाव एकत्व झाला पाहिजे. ओंकार म्हणताना ओंकाराचा अर्थ काय आहे, जसं ओंकार म्हणजे माझा आत्मा, सूक्ष्म लेवलचा आत्मा, मला आता हे स्थूल शरीर सोडायचंय, मला सूक्ष्म शरीर डिझॉल्व करायचे, कारण स्थूल शरीर जरी माझं गेलो तरी सूक्ष्म शरीरात माझ्या सगळ्या वासना इच्छा प्रत्येक विचार मी केलेला राहणार आहे. आणि मग मला मनुष्य जन्म घ्यावा लागणार आहे, मग मला हायर आयामात नाही जाता येणार आहे, कारण माझ्या सूक्ष्म शरीरात हे सगळं स्टोअर झालंय. मग कसं मी जाणार 5व्या आयामात, तरी नाही जाऊ शकणार ना. आपल्याला लेअर डिझॉल्व करायचेत, म्हणून आपलं क्लिन्झिंग चाललंय, म्हणून ग्रॅटिट्यूड करतोय, म्हणून आपण फॉरगिवनेस करतोय. पण नुसतं लिहितोय आपण, काय आचरणात आणलंय? वाचनात तर कुठं ग्रॅटिट्यूड नाही येते, अजूनही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित येत नाहीये. पत्र द्या म्हटलं मॅगझिनला तर कोणाचं एकही पत्र आलं नाहीये. मग काय तुम्ही पत्र लिहिलीच नाही, एवढं अदब अदब अदबल्या मनीषा मॅडम, किती कष्ट घेत आहेत सुलक्षणा मॅडम सुद्धा, आपण त्याच्या 1/10 तरी घ्यावेत कष्ट.
तर याच्यामध्ये इथे भाव जो ओंकाराचा मी काल सांगितला जर पॉइंट काढले असतील तर ओंकार म्हणजे आपला सगळा आत्मा आहे, ब्रह्मांड आहे आणि आपणच ओंकार आहोत. म्हणून ज्याला ओंकार आपण म्हणतो त्याला आपल्या त्या ओरिजिनल जो पहिला आपण होतो ना त्याला कनेक्शन लगेच होतं. आणि इथे भाव हा एकत्व करून ओंकार म्हटले पाहिजेत. किंवा आपण व्हिज्युअलाइज कॉन्सन्ट्रेशन करायचे कशावर आपण फोकस करते ओंकार म्हणजे ओके नारंगी ओंकार आहे किंवा लाल भडक ओंकार आहे किंवा लाल कलर मध्ये पांढरा ओंकार आहे. तर याच्यामध्ये आता हा बघा हा ओंकार येलो आहे. आपण आता हा ओंकार बघायचा म्हणजे त्याचा भावासकट की माझा तो हायर सेल्फ आहे, माझी पहिली ओरिजिनल ती होती मी, त्याच्यावर मी फोकस करते, माझा आत्मा आहे तो. आत्मा म्हणजेच ओम आहे, सूक्ष्म आत्मा, आत्म्याचं रूप आहे, आत्म्याचं साकारी रूप आहे ओंकार. हा भाव घेऊन मर्ज केला पाहिजे चित्र बघताना ओंकार म्हणताना. बंध लावायला सांगितलेत, बंधाने दाब लहरी होणार आहेत खालच्या भागामध्ये आणि खालच्या भागाचं तर सांगेल तर आजही नाही झालं सांगणं स्वादिष्ट. आजची ऊर्जा मला वाटतं सकाळचं काही असावं त्यामुळे घ्यायचं होतं मी म्हटले पण तरी नाही उठू शकले किंवा घेतलं गेलं. ते सगळं सांगायचंय स्वादिष्ट काय सगळं रहस्य आहे. तर हे जे आहे दाबलहरी तयार करायच्या त्या षटचक्रुतीच्या जागृतीला उपयोगी पडतात. कारण ओंकार म्हणताना तो घुमघुमला पाहिजे, दुमदुमला पाहिजे. उगाच ते दुमदुमणारे व्हायब्रेशन्स म्युझिक घेतलेले नाहीयेत आपल्या ध्यानामध्ये सुद्धा, ओमचा सुद्धा जो काही घेतलाय तो. तर या व्हायब्रेशन ज्या होतात साऊंड वेव्स होतात त्या साऊंड वेव म्हणजेच ओंकार आहे. तेही सांगितलं तुम्हाला, होम म्हटलं गेलं आपण ज्याला विचारायला, हा हुकार हुकार हो हुकार हुकार म्हणतो ना आपण, हुकार हुंकार सॉरी हुंकार. तो हुंकाराच्या ह्याच्यातनं ब्रह्मांड तयार झाले. आपल्याला कळत नव्हतं शब्द म्हणजे काय, साऊंड म्हणजे काय, कसा काही ब्रह्मांड साऊंड मधनं निर्माण झाला तर असा. हा म्हणजे तथा असतो. मग या वेव्ज आहेत शब्दांच्या वेव. मग शब्दच नाही बोलायचे, ओंकारच म्हणायच्या. मनात विचार ठेवला गेलाय व्हायब्रेशन्स तिथे, हा व्हायब्रेशन्स म्हणजे ओंकार आहे आणि वेव्स तयार करणे हा एकमेव उद्देश आहे ओंकाराचा. तर या लहरी सगळ्या संवेदना आनंद निर्माण करणारे षट चक्राचं भेदन करून जागृती करून म्हणजे त्या चक्रांवर सोडायचं, जे काय अवयव दुखतात त्याच्यावर सोडायचं. हे सगळं सांगितलंय शैलजा मॅडमने पण सांगितलेलंय. आता मी काय म्हणतेय हे सगळं एकरूप होणं हे ठीक आहे पण इथून पुढची अजून एक स्टेप सगळ्या व्हायब्रेशन ब्रेन मध्ये सोडायची. शेवटी झाले अवयव झाले चक्र झालं सगळं, आता तो सगळा नाद जो ओंकाराचा आहे तो शेवटी ब्रेन मध्ये डायव्हर्ट करता आला पाहिजे सहस्त्रारात. आणि मग डीएनए आरएनए शिकलो, पेशी पेशी डीएनए डीएनए मध्ये आरएनए आरएनए मध्ये घुमवायचा तो नाद. व्हायब्रेशन्स म्हणजे स्पंदन कंपन घुमवायची म्हणजे डीएनए ऍक्टिव्हेट होणार आहे म्हणजे सहस्त्रार ऍक्टिव्हेट होणार आहे. आता हे करताना सगळं जमणार एक ओंकार म्हणत म्हणत. मग कालचं जे ध्यान तुम्हाला आवडलं असेल तर प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाला आवडेल तसं काही नाही. जर आवडला असेल तर त्याच्यात मी नुसतं ओंकार घेतलेत. आता त्याच्या आधी 2 दिवसाचा व्हिडिओ काढून बघा, मी ओंकार म्हटलेले आहेत. आता जे आजचं ध्यान आहे त्याच्यात मी ओंकार म्हटलेत, घुमवलेत ते. आता याच्यामुळं काय, हे जर नुसतं ऐकलं आपण शवासन किंवा योग निद्रा करता करता आणि मग हे जे व्हायब्रेशन्स फिरवले सगळ्या शरीरात बंद जर लावले तर अत्यानंद संवेदना होणार आहेत. अप्रतिम ब्लिस जी म्हणतो ना आपण, त्या ब्लिस लेवलला जाणार आहे आपण, 7व्या लेवलला डायरेक्ट. मोनाडिक मोनाडिक लेअर मराठीत तुम्हाला सगळे सांगितलेत लेअर्स. तर त्या लेवलला आपल्याला परमानंद ब्लीस मिळणार आहे बघा हे करून. तर हे शवासन योगनिद्रा म्हणून योगनिद्रा डिझाईन मी तशीच करणार आहे. मी योगनिद्रेमध्ये ओंकार रस घेणार आहे बॅकग्राऊंड साऊंडला आणि त्याच्यामध्ये हे सगळं अत्याधुनिक सायन्स टाकणार आहे. आणि तसं तसं शरीराला आपण सूचना द्यायच्या आहेत. कॉम्बिनेशन असणार आहे ते शिथिलीकरण आणि हे. आणि आता ब्रह्ममुहूर्ताचं महत्व आपण ध्यानाला वापरतोय. आपले जे ध्यान सकाळचे होतात ते पहाटे 4:30 वाजता होतात. आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, हे ब्रह्ममुहूर्ताचे फायदे मिळावेत म्हणून तर सकाळचा घेतो आपण कार्यक्रम, म्हणून तर ते फायदे विचारले होते.
की काय उठणे आणि फायदे झाले, त्यात सगळं घुसडवलंय बऱ्याच जणांनी. आणि किती वेळ सांगते, चुकीच्या खुना करते, मग ग्रुप बंद ठेवते, पण काही उपयोग होत नाही. काय जाणीवच ठेवायची नाही, काय चाललंय मॅडम, काय म्हणतायत, काय लिहायचंय, मी पॉज घ्या म्हटलंय, पॉज घ्या, काय लिखाण करतायत मॅडमचे, काय त्याच्यावर प्रत्येकाला कमेंट. मग शेवटी बंद केलं मी आता. तर याच्यामध्ये मला काय हवं नसतं, मला तुमचं बघायचं असतं, कुठली लेवल आली आहे. सकाळी उठली आणि फायदा काय झाला, ही जाणीवच वाढली नाहीये कित्येक जणांची अजून. म्हणजे ब्रेन वेगळंच करत नाहीये काही, सकाळी उठणे आणि काय होतंय कसं काय म्हणू शकता तुम्ही. त्याला प्रूफ मागितलं तर काय देणार आहात. आणि उगच लिहायचं 10 पॉइंट म्हणजे मी खुश होते असं नाहीये, उलट होतं. 2 ओळी सुद्धा अप टू डेट उत्तर लिहिलं, बघितलं बक्षीस आपण कोणाचं काढलं. 2 ओळीत लिहिलेल्यांचं बक्षीस काढलं, 10-10, 15-15 ओळी, त्यांच्या त्या चांगल्याच आहे पण दुसऱ्या याला चांगलेत. तसंच आता तुमचे अनुभव सकाळी उठण्याचे खूप चांगले आहेत, पण मला ते अपेक्षित नाही. तुम्हाला बायफर्केशन करताना पण मेंदू तुमचा बरोबर कळला पाहिजे की मला हे उठण्याने झाले, तर मला हे ध्यानाने झाले. तर याच्यात ब्रह्ममुहूर्त म्हणून आपण तो घेतला होता, पण इथे मला कालच व्हिडिओ का वाचनात आलं की ब्रह्ममुहूर्त 4 असतात, हे माहिती नव्हतं. आणि सांगितलं की त्यांनी, मी चुकून पहिल्यांदा 4:30 तास म्हटले आणि नंतर 6:30-7 तास म्हटले. तर ते इथे सकाळी सूर्योदय असतो, त्याच्या आधी 1.5 तास ब्रह्ममुहूर्त सुरू होतं. मग समजा आता आज 6:30 किती वाजता होता बघा, आणि त्याच्या 1.5 तास आधी काढा की बरोबर आपलं 4:30 ची वेळ येते. म्हणजे सुंदर कार्यक्रम चाललेत आपले अमृत मुहूर्तावर. त्याला अमृत ब्रह्ममुहूर्तातला एकदम क्रीम ब्रह्ममुहूर्त हे जाण. त्यांनी नंतर 6 तास घेतले, 6 तास, 4:30 ते 6 तास, 10:30 होतात, आणि 6:30 नंतर 6 तास घ्या, 4:30 होतात, आणि दुपारचा आपला तोच कार्यक्रम असतो, मॅडम द्यानेही येतात. तर ह्याच्यात आणि परत आता 4:30 नंतर 4:30 ते 4:30 नंतर 6 तास जर घेतले तर परत किती होतात, 4 6 तास बघा, 10 ओंकाराचं तेच आहे. आता या वेळेला ब्रह्ममुहूर्त हे 4 ही आहेत, पण त्याच्यातही काही तत्व आहेत ना वेगळी वेगळी. आपण तत्वही बघितली घड्याळ्याच्या काट्यानुसार, 2 2 2 2 तासाला तत्व बदलतं. म्हणून मग हे ब्रह्ममुहूर्त जरी असला पण त्या वेळेला पण ते महत्वच आहे. त्यावेळेत ध्यान करणं, ओंकार म्हणणं हे आहेच आहे महत्व. पण ह्याच्यामध्ये सकाळचं ब्रह्ममुहूर्त नंतर रात्रीचं ह्याच्यात थोडा फरक आहे, तो समजून घेतला पाहिजे. आणि आपण म्हणताना तरी म्हटलं नाही पाहिजे. आता इथे काय आहे थोडंसं हे बघा, आजही नाही कवर झालं. तर आता जो काही आपण ओंकार म्हणायला लागतो, दैवी तत्व कसं खेचून आणतो हे मला बोलायचं आहे. हे थोडंसं सांगितलं काल मी. तर ज्या वेळेला आपण हे ओंकार म्हणायला लागतो, आता ओंकार काय हे समजलं असेल तर 1 मिनिटात समजणार आहे. ओंकार काय आहे, आपण आता तुम्ही असं समजू, तिला असं घ्या बघा, इथे माझ्या डोक्यावर ओंकार आहे बरोबर, हा डोक्यावर ओंकार आहे, तो म्हणजे आपलं पहिलं स्वरूप सगळ्यांचं, तुम्ही मी एकच आहे ना. पण आता दिसत नाही कारण आता डोळे बघतायत, डोळ्यांना लिमिटेशन्स आहे, मध्ये पडदे आहेत म्हणून तुम्ही वेगळे मी वेगळे दिसतोय. आता हा जो ओंकार आहे तो आपलं खरं स्वरूप आहे सगळ्यांचं. आणि इथे बसलेलो आपण आहोत, आपला अंश म्हणजे परमात्म्याचा अंश, परमात्म्याचं बालक म्हणून, तोच परमात्मा आणि बालक एकच. ऍक्च्युली आपली मुलं, आपला नवरा, हे सगळं आपण क्रिएट केलं, हे नाटक चाललंय, तसं काही नाहीये, लक्षात घ्या. आपण कसं करतो ना बाहुलीला, आपण खेळतो की नाही बाचकली, तसंच चाललंय. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, ओ डॉली काय काय घेऊन बसतात ना लहान मुलं, तसेच आपण लहान मुलं आहेत. आपण मुलांना खेळतोय, नवऱ्याला खेळतोय, हे सगळं आपले खेळ चालले. तर इथे हा आपला ओरिजिनल सगळे आपण त्याला हायर सेल्फ म्हणतोय, परमात्मा म्हणतोय, ईश्वर म्हणतोय, म्हणजे दुसरं कोणी नाही, देव म्हणतोय, गॉड म्हणतोय, माझा हायर सेल्फ. आणि या हायर सेल्फला पासून आपण थोडस वेगळं दिसतोय, ते ब्रेन मध्ये मी तुम्हाला सांगितलं. ऍक्च्युअली ब्रेन तो वेगळे आहे आणि बघतोय. आणि ज्या वेळेला ध्यानधारणा करून ते पिट्युटरी ग्लँड आणि थायमस ऍक्टिव्हेट करतो, सहस्रारात आपलं ऍक्टिव्हेशन होतं, खटकन आपल्याला कळतं, अरे तो ओंकार म्हणजे मी, म्हणजे ब्रह्मांड म्हणजे मी, अरे मी म्हणजे आत्मा, कारण ओंकार आत्मा आहे ना. मग हे ध्यानातनच होतं सगळं कळतं. पण केव्हा कळतं, त्यासाठी थायमस आणि माझी पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड महत्व कमी झाले, लक्षात घ्या आहे महत्व,
पण सगळं मिसगाईड करून ठेवलेलं आहे. मी तुम्हाला मागेच सांगत होते, मला चक्र ध्यानालाच लोक म्हणे आज्ञाचक्र ट्रिगर करू, म्हटलं अजिबात नाही. हे सगळी माझी वाक्य आठवण. मी म्हणत होते आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचंय, आपल्याला काही घाई नाही, आपल्याला ओढून ताणून काही आणायचं नाही, ही माझी वाक्य होती. आणि अजिबात आज्ञाचक्राला मी करणार नाही, लोकांना त्यावेळेलाही करून दिलं नव्हतं. आणि आता तर मी मणिपूरलाच बंद केलंय. तुम्ही जर स्वादिष्टन केलं नाही तर मणिपूरलाच येऊ नका, अशी माझी इन्स्टिंक्ट आहे. कारण कळेलच काय येते, कारण माझं एक लॉजिक आहे, आता ऊर्जा भरपूर येते दबदबून. आणि आपलं ध्यान हे अतिशय शक्तिशाली ध्यान आहे, चक्र ध्यान. त्याच्यात बरेचसे टेक्निक वापरलेत, बीज मंत्र वापरलेत, तिथे तोटे पण आहेत. आणि मला हे सगळं व्यवस्थितच घ्यायचं असतं. उगच आपली म्हणजे आपल्या ध्यानाने कुंडलिनी ऍक्टिवेट होतीये, मी तुम्हाला सांगितले. आणि ही जर खालचं चक्र सगळा कचरा घाण आहे तिथे, आणि ती जर तिथे ऍक्टिवेट झाली तर सगळे दोषच तुमचे वाढणार आहेत. जेलसी मत्सर तेच वाढणार आहे, स्वादिष्टान चक्राची भीती. केलंच नाही ना स्वादिष्टानातल्या कचरा बाहेर टाकला नाहीये ना, मग मणिपूरला काय उपयोग आहे. मग असं होऊ नये म्हणून ऊर्जा वाढल्यामुळे मी ही काळजी घेते, बाकी काही नाही. त्याच्यात काही तुम्ही वाईट वाटून घ्यायचं नाही, वेबसाईटवर ठेवले पैसे भरा आणि करा, काही त्याच्यात काही अडचण नाही का. पैसे आपण एक ड्रेस घेतला समजायचं, तर या गोष्टी आहेत. तर हे जसं आपलं आहे आज्ञाचक्रचं आपण डायरेक्ट करायचं नाही, तसं आता ओंकाराने काय होतं. ओंकार म्हणजे आपला हायर सेल्फ, परमात्मा परमपिता हा इथे बसलाय. आता ज्या वेळेला आपण ओंकार म्हणतो, आता काय म्हणतो सांगा. आता आपण आपला साऊंड म्हणतो, म्हणजे बाळ आहे आपण, बाळ आणि आपली आई इथे बसली आहे. आणि मग बाळ जर रडायला लागलं आई 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 करायला लागलं तर काय आईला पाहणं फुटेल की नाही. तसंच सेमच आहे ना, इथे आपली आई आहे ना, आपण बाळ म्हणतोय. ओम 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 म्हणतोय, म्हणजे काय म्हणतोय आपण, आई वो आई वो आई वो. आपलं ओरिजिनला आपलं ओरिजिनच ओंकार आहे ना, आपणच ओंकार आहोत ना. ओंकार शब्द म्हणजे आपण आहोत, आपला आत्मा येतो आणि आपण म्हणतो ओम ओम ओम. डायरेक्ट त्याला पाझर फुटतो, नुसतं ओंकार म्हणून फुटेल का तुम्ही मला सांगा. आपण आई तर तिथे असली तर बाळ रडलं तरी होणार, तरी सुद्धा लांब कुठेतरी आपल्या बाळाला काय झालं तर आईला कळतच ना. पण इथे ध्यानात बसलोय आपण, ध्यान करतोय व्यवस्थित, आणि मग ओंकाराचा जप चाललाय. आणि ओंकार म्हणतोय फोकस केलाय, आईची आठवण येते त्या बाळाला, आईला जोडला गेलाय तो. आणि मग ते पाझर फुटतो, सेम तसंच होतं. या ओंकाराला आपण हाका मारतोय, अरे कोण हाक मारते कोण हाक मारते, आपणच तिथे ऍक्च्युअली. पण कनेक्शन होतो, आणि मग हे कनेक्शन झाल्यामुळं खूप आपल्या आई बरोबर म्हणजे ओंकारातनं आपल्या स्वत्वशी म्हणजे हायर सेल्फशी कम्युनिकेशन सुरू होतो, चॅनल तयार होतो, कनेक्शन होतं. आणि हे कनेक्शन झालं की पुढचं सगळं ते बदबदून द्यायला लागते. सोलर फ्लेअर्स पासून ही ऊर्जा येते. आता हे स्ट्रॉंग कनेक्शन होतंय आपलं आपल्या हायर सेल्फ बरोबर, आणि ह्या हायर सेल्फशी ओंकारातनं कनेक्शन होतं. आणि म्हणून हे संपूर्ण सहस्रार, पूर्ण ब्रेन, पूर्ण डोकं, एवढंच नाही तर इथे आपण बसलेलो आहोत. स्पिरिच्युअल इमोशन्स भाव सगळे हृदयात आहेत, आणि हृदय ब्रेनच्या आधी डेव्हलप होतं. ओम मध्ये नवीन रिसर्च आहेत. आणि हार्ट इज मोर दॅन पॉवरफुल, 5000 पॉवरफुल दॅन द ब्रेन. आणि म्हणून आपल्याला आता हृदयातून असेन व्हायचे, हृदयातून मोक्ष मिळवायचाय. आणि म्हणून हे सगळं पाझर हृदयालाच फुटतं ना, बाहेर रडायला लागलं की कोणाला आईला पाझर फुटतो तो हृदयातनच फुटतो ना. हे हृदयाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, अंतर अंतर्मनाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणून अंतर्मन, अंतर लेयर, अंतकरण हे खूप महत्वाचं झालंय असेंड व्हायला. जोपर्यंत समोरच्याची करुणा येत नाही, दया येत नाही, प्रेम येत नाही, त्याच्यासाठी काही करत नाही, तोपर्यंत काहीही कोणी असेंड होणार नाहीये. म्हणून आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो, हृदयाचे एक्झरसाइज करतो, देवी ध्यान करतो, एक्झरसाइज करतो, पाझर 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 म्हणजे हा कप्पा उघडायला आपण तयार करतोय. आणि मग हे प्रेम सगळं आपल्याला या हृदयाच्या कप्प्यापर्यंत मिळू शकतं. आणि हे सगळं ऍक्टिवेशन होतं, कम्युनिकेशन होतं,
आणि डिवाइन ऊर्जा फ्लो सुरू होतो. मग देवी तत्व ओंकार हा स्त्री तत्व पण देतो आपल्याला भरपूर, आणि ज्याची आता आपल्याला गरज आहे असेल होण्यासाठी. मग हे जे स्त्री तत्व आपण घेतोय, यामुळे जो मी योग मग काल सांगितला, फेमिनाईन एनर्जी, मस्क्युलाईन एनर्जी, ज्या वेळेला शिव शक्ती मिलाप बॅलन्स होतो, त्याच वेळेला सृजन होतं, नवीन अंकुर फुटतो, गर्भ तयार होतो. आणि आपलं आता हेच आहे, तत्व बॅलन्स करायचे, स्त्री तत्व वाढवायचे आपल्याला, पुरुषांना सुद्धा आणि आपल्याला सुद्धा. आणि हे तो सगळं ओंकार ध्यानातनं स्त्री तत्व ग्रहण केलं जातं. म्हणजे दुसऱ्या शब्दात मी तुम्हाला सांगते, हृदयाला पाझर फुटतो, अंतःकरण स्त्रवायला लागतं. म्हणजे स्त्री तत्व नाही का मला सांगा, असं समजून घेतलं पाहिजे. फेमिनाईन तत्व म्हणजे काय, स्त्री तत्व म्हणजे काय, तर स्त्रीचे गुण. मग पुरुषांना फुटतो का पाझर? मग स्त्री तत्व म्हणजे अंतःकरण द्रवायचे आपल्या सुनांबद्दल, आपल्या सासूबद्दल, आपल्या जे काही नाते संबंध सो कॉल्ड आपण जे म्हणतो दूरचे आहेत, जावई जावई असतो प्रेमाचा, पण आपले जावा धीर नंदा माहेरचं तर असतोच पाझर, इथे काय वेगळं असतं. इथे जर पाझर फुटला या लोकांबद्दल, तर खरं खर हृदयाचा कप्पा उघडून असेंड होणार आहे आपण. हे पण खूप वेळा सांगून झालं, तर हे आता इथे हे सगळं पुढे घेईल मी, ब्रेनवर अजून एक सेशन घेईन. सध्या फार हे जे ब्रेनचं आहे ना, त्याचे वेगळे वेगळे प्रोग्राम केलेत. इथे थोडक्यात सांगते, जसं ऍक्टिवेशन आहे, सातवा चक्र ऍक्टिवेशन, आज्ञाचक्र, हे तर मी तुम्हाला सांगू, सातवा हे तर मी तुम्हाला सांगितलं, अजिबात त्या भानगडीत पडायचं नाही. कुठलंही चक्र ऍक्टिवेट झालं की वेड सुद्धा होतं तुम्हाला सांगते. आणि आज जे सगळं मार्केट चालले, याचं ध्यान त्याचं ध्यान, पैसे देऊन म्हणा किंवा डायरेक्ट आज्ञाचक्र खोलून देतो, कुंडलिनी जागृती करून देतो, डायरेक्ट शॉर्टकट, ह्यानी भलते चलते आपण अडकले जाणार आहोत. आपण ओळीनेच ध्यान करत 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 करतच आपण असेंड व्हायचं आहे. आपल्याला अशा स्टेप्स वगळायच्या नाहीत. आणि म्हणजे जिथे हे डायरेक्ट तुम्हाला हे करून देतो ते करून देतो, तुमचे डीएनए ऍक्टिवेट करून देतो, डायरेक्ट नाही होणार. आधी आपण हे समज होणार ते पण तात्पुरतं होणार, दुसऱ्या कोणाला मदतीला घेण्यापेक्षा सारखं सारखं, कारण हे क्षणाक्षणाला बदलतं. डीएनए सुद्धा आपण बघितलं, विचार बदलला, भावना बदलल्या, भाव बदलले, सगळं बदलतं. आपण क्लिन्झिंग चक्राचं करतो, मूलाधार झालं, स्वाधिष्ठान झालं, परत डिस्टर्ब झालं, परत ते कचरा झालेलाच असणार आहे थोडाफार. म्हणून तर ते साती चक्रा एका वेळेला करतात ना प्रत्येक ध्यानामध्ये ओळीनी, कारण शुद्धीकरण हे रोजचे. प्रत्येक ध्यानाला पहिलं काय होत असेल, तर साती चक्र शुद्ध होतात, लक्षात घ्या. पण खूपच जर ब्लॉकेज असेल लोअर, तर वरती जातच नाही ती ऊर्जा. तर ह्या पण गोष्टी लक्षात घ्या, मी सांगते तुम्हाला, प्रत्येक ध्यानाच्या वेळेला ते व्हायला पाहिजे सुरुवातीला. आणि म्हणून ऊर्जा कुठे जाणवते हे बघायला पाहिजे. मग इथे हे डायरेक्ट पंथ नाही करायचे, पाठ नाही करायचे आपल्याला, आपणच जे करू शकतो ते करायचं, आपल्या शक्तीने, स्वशक्ती, क्रिएटर. मी ओंकार आहे, मी ब्रह्म आहे, मी देव आहे, मी भगवान आहे, मी परमात्मा आहे. माझी शक्ती फक्त मी समजून घेते, कशी वापरायची ते समजून घेते, आणि मला तीच वापरून जे मी करणार आहे ते सारखं सारखं मला करता येणार आहे. मी वर गेले, मी खाली आले, तर मला वर कसं जायचं माहिती, मला दुसऱ्याने शोधावं नाही लागणार आहे. तर हे सगळं थोडक्यात सांगितलं, तर हे सगळं उरलेलं आपण पुढच्या सेशनला बघूयात. आणि हे फार सुंदर समजून घेण्यासारखं आहे, थॅलॅमस पिनियल ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड हे समजून घ्यायचे आपल्याला, कारण इथे सगळे व्हायब्रेशन सोडायचेत. हे जे रिजन्स आहेत तीन, या तिन्हीवर व्हायब्रेशन जेव्हा आपण सोडतो, या व्हायब्रेशन आणि ओंकारणी ते होतच. ओंकारणी काय होतं, धनादन धनादन, मेंदूत पोकळी आहे, मेंदू सगळं असं फ्लुइड आहे. आणि ओंकार जसा घुमायला लागतो ना, तुम्ही बघा मला जसं घुमायला लागतो ना, तसं दन 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 पाण्यात, सागरात जशा वेव्स होतात तशा या फ्लुइड मध्ये वेव्स तयार होतात. आणि या वेव्स झाल्यामुळे याला दणके बसायला लागतात, धडका बसायला लागतात त्याच वेव्सनी. त्यामुळे सगळे हार्मोन सिक्रिशन्स होतात, त्यामुळे थायरॉइड, बीपी, डायबिटीज सगळं रेग्युलाइज व्हायला लागतं.
हे तर सोडाच दूर, पण या व्हायब्रेशननी एक चमत्कार घडायला लागतो की जो मी म्हंटल ना की मीच ओंकार दिसतो, ते सगळं बदलायला लागतं, त्या ब्रेन मधलं जडत्व बदलायला लागतं हे. आणि ह्याच्यावर जे लेयर आहेत ना, ते सगळे असे ब्रेक व्हायला लागतात. आणि ब्रेक झालं की ओ ब्रह्मांड, मी म्हणजे डोळा मागचं पण बघतो, मागो किती काय आहे, या दिशेला दक्षिण, इकडं उत्तरेला काय, सगळं दिसतं आपल्याला. आणि ब्रेनला नॉलेज सगळं होतं, सगळं ब्रह्मांडच आपण असलेलं हे अनुभूती होते इथे, या दणक्या दणक्या दणक्या. आणि हा जो ट्रायंगल आहे या तीन ह्याचा ग्रंथींचा, त्या ग्रंथीच्या ह्याला सगळे व्हायब्रेशन अडकून 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 धाडकन इथे, जसं मी सांगितलं की कवटी असते आपली, आपलं हे ब्रह्मरंध्र असतं, त्या ब्रह्मरंध्र खोलतं, त्याच्यावर जे काही पातळ कवच आहेत ते खोलले जातात, हे सगळं हादरू हादरे घेऊन 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 घेऊन. आणि मग हे सगळं ब्रह्मांड आपल्याला दिसत, आणि साक्षात्कार होतो की मी कोण आहे. तर हे इतकं सुंदर आहे. चला आता ध्यान करूयात. पाणी घ्या जवळ, आणि पाणी घ्यायचंच आहे प्रत्येक ध्यानाला, आणि ध्यान करूयात. हेच ध्यान करायचंय मी जे केलंय, याच्यात थोडस ध्यानातही सूचना दिल्यात. आणि हे सुदर्शन पिरॅमिड वर आहे, वापरा तुम्ही सगळ्यांनी. आवाज येतोय का बघा, ग्रुपवर टाका. आवाज हा ठीक आहे ठीक आहे.
काही तत्व आहेत
ती तत्व सर्व आपण आपल्या अज्ञानचक्रापर्यंत ट्रॅक करत आहोत. कॉन्शियसनेसची रिंग तयार झाली आहे. आपली चेतना शक्ती अति उच्च स्तरावर पोहोचली आहे.